पहिला चेंडू यावेसा लॉन्ग ऑन जदी शेने रितेश त्या ठिकाणी होते अंदाज करण चेंडू यावेसा पॉइंटच्या वरून व्हॉट अ शॉट काय जबरदस्त टायमिंग षटकार दिशेने खेळले होते ड्राइव करताय त्या सरळ रेषेमध्ये खेळताय त्या ठिकाणी झालं होतं पण गोलंदाज पुन्हा एकदा व्यवसा पॉईंटच्या दिशेने खेळतायत बॅक कुठे जाऊन पर्यंत दोन धावा वेगाने अत्यंत यांचा संघ जागृती लिहून आपण करा लागते चेंडू फॉर्मॅनच्या दिशेने गेलाय दुसऱ्या धावीचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार येतोय बाहेर निघतो चेंडू लेग ब्रेक करतायत हा चेंडू ओवर पिच आणि चेंडू जातोय सीमा बार स्टँड अँड डिलिव्हर आणि हा सिक्सर आहे फ्रीट हो यावेळेस मात्र मिडविकेटच्या दिशेने झेल डिप्लाय पण फ्रीट आहे हा झेल ग्राह्य धरला जाणार नाही बऱ्याचदा असं घडत असत फ्रीटचा चेंडू लक्षात येत नाही क्षेत्रक्षाच्या झेल पकडल्यानंतर खर तर बराच वेळ चेंडू हातामध्ये होता काही सेकंद आणि त्यामुळे जिथे या चार धावा धावूनच करण करण टू करण फुल टॉस यावेळेस मात्र लॉन्गॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा थ्रो ही चांगला आहे जुनही आहेत चेंडू हवेत आहे लॉन्गॉपच्या दिशेने जातोय आणि रबर बॉल मध्ये या गोष्टी होताना आपण पाहत असतो चेंडू पडल्यानंतर इतका जास्त उशीर घेतो की क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवता येत नाही आपण पाहू शकाल विथ द स्पिन खेळले होते क्षेत्ररक्षकाच्या समोरून पडल्यानंतर हा चेंडू इतका जास्त बाउन्स झाला